अहमदनगर शहरातील भिंगार हायस्कूल येथील 7 मुलींची राज्यस्तरीय ॲथलेटिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. कठोर मेहनत आणि काही करून दाखवण्याची इच्छा या मुलींनी अवगत केल्यानं नागपूर येथे झालेल्या निवड चाचणीमध्ये त्यांनी आपलं कौशल्य दाखवून दिला. या स्पर्धेतून या मुलींची बडोदा येथे राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आपली मेहनत, शिक्षक आणि घरातील सदस्य यांच्या प्रोत्साहनामुळं निवड झाल्याचं तेजस्वी बनसोडे, श्रद्धा वामन आणि स्वर्णा कापसे यांनी सांगितलं. मी भिंगार हायस्कूलची खेळाडू आहे आणि आमच्या सांगली, नागपूर आणि चिपळूण येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत आम्ही भाग घेतला होता. आमची सगळ्यांची बडोदा वेस्ट झोन येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे आणि आम्ही सगळे महाराष्ट्राचं आणि अहमदनगरचं नाव उज्ज्वल करू. आम्ही सगळेजण बालवाडीपासून प्रॅक्टिस करतो आणि आम्हाला रमेश वाघमारे सरांचं मार्गदर्शन करतो. आम्ही सकाळी आमची 5 वाजता प्रॅक्टिस स्टार्ट होती तर आम्ही 7 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करतो आणि संध्याकाळी आमची 5 ते 7 अशीच प्रॅक्टिस. आता जी रिओ ऑलिम्पिक झाली त्याच्यात पदक जास्त महिलांनाच भेटले तर आमची पण इच्छा आहे की आम्ही नाही का असं इंटरनॅशनल स्पर्धेसाठी जाऊ आणि भारताला पदक मिळवून देऊ. सांगली येथे राज्यस्तरीय स्पर्धा झाल्या फेडरेशनच्या, तिथून आता बडोद्यासाठी निवड झाली आहे. माझी आत्ता नॅशनलसाठी निवड झाली आहे. मी महाराष्ट्र राज्याचे नाव तिथं उज्ज्वल करणार आहे आणि अहमदनगर शहराचं नाव उज्ज्वल. माझं नाव कापसे सुवर्णा राजू. मी पहिलीपासून भिंगार हायस्कूलमध्ये शिकते आणि रमेश वाघमारे सरांकडेच प्रॅक्टिस करते आणि त्यांच्याच मार्गदर्शनासाठी खाली करते. कुठे चालली आता ते? आत्ता मी वेस्ट झोन राष्ट्रीय स्पर्धेत बडोदा येथे होणारा गुजरातला तिथे मी 5 किलोमीटर वॉकिंग करते आणि वेस्ट झोन स्पर्धेसाठी माझी बडोदा येथे निवड झाली. या मुलींनी मेहनत, इच्छा आणि स्पर्धेसाठी दिवसातून 5 तास कठोर मेहनत घेतली. मुली पदकाच्या ईर्ष्येनं मेहनत घेत आहेत. या स्पर्धेत महाराष्ट्राचं नाव निश्चितच पुढे नेतील असा विश्वास प्रशिक्षक रमेश वाघमारे यांनी व्यक्त केला. खरं तर मुली ह्याच खऱ्या वंशाच्या दिवा आहे. आम्ही मुलींच्या मेहनतीसाठी दररोज 1 तास ड्युटी म्हणून सर्वाच्या वेळी त्यांच्याबरोबर ग्राउंडवर असतो. त्यांच्या मेहनतीचं फळ नक्कीच आम्हाला मिळेल अशी अपेक्षा पालकवर्गानं व्यक्त केली. आजकाल जवळपास 50 ते 60 मुली आणि इतर आणखी मुलं वगैरे मिळून जवळजवळ 100 मुलं रमेश वाघमारे सर यांच्या आधिपत्याखाली प्रॅक्टिस करतात. सकाळी 5 वाजल्यापासून सर्व मुली प्रॅक्टिस सुरू करतात. भिंगारपासून चांदवी माल, त्याच्यानंतर हिल वगैरे, त्याच्यानंतर भिंगारचा किल्ला, चारोतर म्हणजे पोरी म्हणजे प्रॅक्टिस करतात आणि त्यांच्याबरोबर आम्ही जवळजवळ 8-10 पालक रोज नित्यांत असतो. या प्रॅक्टिसमधून आमचं हेच ध्येय आहे की मुली मोठ्या व्हाव्यात, शिकाव्यात, त्यांचं म्हणजे कॅरियर जे जसं की म्हणजे सध्या ऑलिम्पिकमध्ये मुलीनं 2 मेडल मिळवले आणि सध्या देशाची आपली मान वाढवलेली आहे, उंचावलेली आहे, त्याप्रमाणे ह्या आमच्या मुली आहेत आज ज्या की भिंगारमधून निघाल्या, महाराष्ट्र राज्यात पोहोचल्या, महाराष्ट्रामधून निघाल्या, त्यानंतर त्या ऑलिम्पिकसाठी जातात. त्यांनी त्या ठिकाणी भरपूर म्हणजे भिंगारसाठी, महाराष्ट्रासाठी, नगरसाठी मेडल मिळवावेत त्यासाठी आम्ही उत्स्फूर्त त्यांच्या पाठीशी उभा आहे. एक राष्ट्रीय असलेलं अहमदनगर जिल्हा फुटबॉल अध्यक्ष मॉरेस स्वामी यांनीही खेळाडूंना यावेळी शुभेच्छा दिल्या. या मुलींच्या ज्यांची निवड झालेली आहे आणि जे अजून ज्यांची निवड नाही झालेली आहे यांच्या पाठीशी मी सतत उभं राहीन अशी गवाही देतो. आणि मी स्वतः एक खेळाडू आहे आणि आम्ही ज्या वेळेस खेळत होतो मी स्वतः राष्ट्रीय खेळाडू आहे आणि अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनचा प्रेसिडेंट आहे. या नात्याने मला खेळाची बारीक गोष्टी माहिती आहे की खेळाडू बाहेरगावी गेल्यानंतर कसा त्रास होतो, कुठं झोपावं लागतो त्यांना, आर्थिक अडचण खूप येत असतात. ह्या मुलींमागं मी उभा राहणार आहे आणि यांच्या पुढील भावी खेळासाठी आर्थिक मदत जे पण लागेल ते मी माझ्यातर्फे माझ्या मित्रपरिवारातर्फे यांना सदैव मदत करायची प्रयत्न करत आहे. ओके. या स्पर्धेसाठी श्रद्धा वामन, तेजस्विनी बनसोडे, स्वर्णा कापसे, पूजा राठोड, मोहिनी वामन, पूजा कापसे, ऐश्वर्या शिंदे, कल्याणी दहातोंडे, साक्षी मोरे यांची निवड झाली आहे. सी न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी चैतन्य चौकर, अहमदनगर.